तिकडे कोल्हापुरात महापूर ओसरत असताना धरण क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढलाय. कोल्हापूरमध्ये पुन्हा महापुराचं संकट आहे. पंचगंगा नदी अद्यापही धोका पातळीवरून वाहते. कोल्हापुरातील 70 बंधारे अद्यापही पाण्याखालती आहेत. राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे उघडले असून तुळशी धरणातून विसर्ग सुरू आहे. पहाटे 4 दरम्यान ढगफुटी सदृश पाऊस झाला काही काळ. कळमवाडी धरण क्षेत्रात 90 मिलीमीटर तर राधानगरी धरण क्षेत्रात 172 मिलीमीटर इतक्या जबरदस्त पावसाची नोंद झाली. कोल्हापूर पन्हाळा मार्गावरती केरली या ठिकाणी आलेलं पाणी आता कमी होऊ लागल्यानं वाहनधारकांची हळूहळू ये जा सुरू झाली. प्रशासनानं मात्र अधिकृतरित्या हा रस्ता अद्यापही खुला केलेला नाही. वाहनधारक मात्र पर्यायी मार्गाचा वापर न करता थेट पाण्यातून वाट काढत पुढे जाताना दिसत आहेत. आपण ही दृश्य पाहण्याचा प्रयत्न करूयात. इथलं पाणी आता हळूहळू ओसरत आहे पण पाणी पूर्णपणे ओसरलेलं नाही. इथे बऱ्यापैकी अद्यापही पाणी आहे. प्रशासनानं औपचारिकपणे इथला रस्ता खुला केलेला नाही पण नागरिकांच्या करता हा अतिशय जवळचा रस्ता असल्यानं लोक अन्य पर्यायांचा वापर करत नाही आहेत. कोल्हापूरचा महापूर आता ओसरायला सुरुवात झालेली आहे आणि बंद असलेले रस्ते सुद्धा आता खुले व्हायला सुरुवात झालेले आहे. मी सध्या कोल्हापूर पन्हाळा या मार्गावरती आहे आणि हा मार्ग बघितला तर हा सुद्धा पाण्याखाली होता आणि आता या मार्गावरची वाहतूक आहे ती पूर्ववत सुरू होताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर हा रस्ता आहे तो अगदी रत्नागिरीला जाऊन मिळतो, त्यामुळे कोकणाशी कनेक्टिव्हिटीचा हा प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक बंद झाल्यामुळे मोठा फेरा आहे तो करून कोल्हापूरमध्ये वाहनधारकांना यावं लागत होतं. जास्तीचं अंतर आहे ते यासाठी कापावं लागत होतं. मात्र आता रस्त्यावरचं पाणी कमी आलेलं आहे, इथला प्रवाह आहे तो आता कमी आलेला आहे, त्यामुळे ह्या ठिकाणची वाहतूक आता पूर्ववत होताना पाहायला मिळते. अद्याप मार्गावरती या 1.5 ते 2 फूट पाणी आहे, मात्र प्रवाहाचा वेग कमी असल्यामुळे या ठिकाणची वाहतूक आहे ती सुरू झालेली आहे. खरं तर प्रशासनानं अद्याप ह्या वाहतुकीला परवानगी दिलेली नाही, मात्र वाहनधारक आहे ते यातूनच वाट काढत कोल्हापूरच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतात. एकूणच या ठिकाणी पावसानंतर या रस्त्याची तपासणी होण्याची गरज आहे, कारण अनेक ठिकाणी आहे ते रस्त्याला खड्डे पडू शकतात आणि रस्ता धोकादायकसुद्धा बनू शकतो आहे आणि त्यानंतर तपासणी झाल्यानंतरच या रस्त्यावरून प्रशासकीय मान्यतेने ही वाहतूक आहे ते पूर्ववत झाली असं मानलं जाईल. मात्र एकूणच आत्ता पाहायला गेलं तर पाणी कमी आल्यामुळे वाहनधारक मात्र यातूनच ये जा करताना आपल्याला दिसून येतात. खरं तर अनेक रस्ते आहेत ते या महापुरामुळे विस्कळीत झाले होते, पाण्याखाली होते आणि त्यामुळे या सगळ्या वाहनधारकांना लांबचा फेरा करून आहे ते कोल्हापूर शहरामध्ये यावं लागत होतं. आता मात्र पूर ओसरायला सुरुवात झालेली आहे आणि पाणीसुद्धा आता कमी होत असल्यामुळे कोल्हापूर पन्हाळा आणि कोल्हापूर रत्नागिरी हा मार्गसुद्धा आता खुला व्हायला सुरुवात झालेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर चाळुके, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. तिकडे संजय राऊत यांनी पुन्हा एकदा वेषांतराच्या मुद्द्यावरून शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर टीका केली. वेषांतर करणारे हे अल रशीदची पोरं असल्याची घणाघाती टीका राऊत यांनी केली. बारामतीचे नवे विष्णुदास असा टोलाही राऊत यांनी अजित पवार यांना लगावला. दरम्यान तुम्ही खोटी ओळखपत्र तयार करून प्रवास कसा करू शकता असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. अशा प्रकारे देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येत असल्याचं वाटतं असं म्हणत त्यांनी अजित डोभाल काय करत होते, ते सुद्धा या कटात सहभागी होते का याबद्दल शंका व्यक्त करत चिंता व्यक्त केली. जे आपले नवे विष्णुदास आहेत बारामतीचे, विष्णुदास यासाठी म्हणावं लागेल विष्णूचे 13 अवतार दिल्लीत आहेत. विष्णूचे 13 अवतार दिल्लीत आहेत, त्याच्यामुळे विष्णुदास. आणि त्यांची जी आता नाट्यकला समोर आलेली आहे अभिनय, या अभिनय कलेमधलं नेपथ्य, दिग्दर्शन, पडद्यामागची पटकथा हे सुद्धा आता हळूहळू बाहेर येईल. पण आनंद महाराष्ट्रानं या सगळ्या घडामोडीचा आनंद घेतला पाहिजे. एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे नकली दाढी मिशा टोप्या बरं का वेषांतरं करून जे फिरतायत हरून अल रशीदप्रमाणे, हे सगळे हरून अल रशीदची पोरं आहेत. हरून अल रशीद नावाचा एक होता तो असे वेषांतरं करून फिरायचा.
काय चाललंय काय चाललंय पाहत. त्याच्यामुळे मी जी काल मागणी केलेली आहे की राष्ट्रीय सुरक्षा कशा प्रकारे धोक्यात येऊ शकेल याचं उत्तम उदाहरण एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी देशाला दाखवलं. तुम्ही खोटी नावं, खोटी वेषांतरं, खोटे बोर्डिंग पास, खोटी ओळखपत्र तयार करून मुंबई दिल्लीसारख्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करता. CRPFची सुरक्षा ही केंद्राच्या मध्ये गृह अमित शहांच्या हातामध्ये, याचा अर्थ अमित शहानी CRPFला कळवलेला आहे यांना सोडा म्हणून. CRPFच्या कमांडरला मुंबई आणि दिल्लीच्या विमानतळावर केंद्राच्या गृहखात्याच्या सूचना असल्याशिवाय ही वेषांतर बनावट बोर्डिंग खोट्या नावाचे हे जाऊ शकत नाहीत. माझी मागणी आहे नरेंद्र मोदीकडे आणि या देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, ते सुद्धा कटात सहभागी असू शकतात, अजित डोवाल, की अशा प्रकारे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येत असताना अजित डोवाल काय करत होते. ते जेम्स बॉन्ड आहेत ना, जेम्स बॉन्डला हे कळलं नाही का की मुंबई आणि दिल्लीची विमानतळाची सुरक्षा धोक्यात आलेली आहे. जेम्स बॉन्डला कळायला पाहिजे, जेम्स बॉन्डला का समजलं नाही. तिकडे सुनील तटकरे हा फिरता रंगमंच आहे अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली. तर तटकरे यांनी अजित पवार यांना अडचणीत आणण्याचं काम केलं असल्याचा हल्लाही राऊत यांनी चढवला. राऊत यांनी केलेल्या टीकेवर आता सुनील तटकरे यांनी सुद्धा जोरदार उत्तर दिलंय. सुनील तटकरे हा एक फिरता रंगमंच आहे. मी आज म्हटलंय की काल अजित पवार यांना अडचणीत आणण्याचं काम या फिरत्या रंगमंचाने केलेलं आहे. काही गोष्टी गोपनीय असतात ना, चोरांना चोरासारखं वागावं. ज्याने गुन्हा केला आहे त्याने कायम तोंड लपवतच फिरलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. गद्दारानं बरं का, जे गद्दार आणि बेमान आहेत त्याने उगाच स्वाभिमानाचं आणि इमानदारीचं आवरण फिरलात तर तुम्ही अडचणीत याल आणि आलेला आहात. वळूयात आणखीन काही राजकीय बातम्यांकडे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संदर्भात केलेल्या टीकेवरून राजकारण तापलंय. काल अकोल्यामध्ये मनसे कार्यकर्त्यांच्याकडून अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली होती. यावेळी मनसे आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी जोरदार वाद झाला. दरम्यान या हल्ल्याप्रकरणी आता मनसेच्या 13 कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यामुळे हा वाद आणखीन वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मिटकरी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या घरी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मनसे कार्यकर्ते मारण्याच्या उद्देशानं काल आले होते. माझ्या परिवारालाही धोका असल्याचा आरोप मिटकरी यांनी केला होता. यामुळे मिटकरी यांच्या घराबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. अमोल मिटकर यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली. मनसे आक्रमक आहे आणि राहणार, आपली पातळी काय हे सुद्धा समजून घेणार नसतील तर आमचे कार्यकर्ते प्रसाद देणारच, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. मिटकर यांच्या कारवरील हल्ल्यानंतर एका मनसैनिकाचाही मृत्यू झाला. तो युवक 28 वर्षांचा होता. हार्ट अटॅकमुळे त्याचा मृत्यू झाला. त्याचं राजकारण करू नये असं आवाहन संदीप देशपांडे यांनी केलंय. मनसैनिकांनी काल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची गाडी फोडली आणि त्या संपूर्ण राड्यानंतर आता मनसेचं काय म्हणणं आहे, कारण याच्यामध्ये अनेक गोष्टी मध्यंतरीच्या काळात घडलेल्या की तिथे जे कार्यकर्ते होते त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, सोबतच या आंदोलकांपैकी एका आंदोलकाचा मृत्यू सुद्धा झालेला आहे. या संपूर्ण विषयावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर संदीप देशपांडे आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. संदीपजी, एकतर काल ज्या पद्धतीनं हा प्रकार घडला त्यानंतर रात्री अमोल मिटकरी यांनी गुन्हा नोंदवलेला आहे मनसैनिकांवर. त्यांचं असं म्हणणं होतं की ऍसिड त्याचबरोबर चाकू सुरा घेऊन त्यांच्यावर हल्ला करण्यात आला, याबद्दल आपली प्रतिक्रिया काय? मूर्ख आहे अमोल मिटकरी, मूर्ख आहे. त्या व्हिडिओत सगळं दिसतंय.
कोण विश्वास ठेवेल अशा भाकड कथांवर की माझ्यावर ऍसिड फेकायला आले आणि हा काय खूप सुंदर आहे का याच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकायला, काही उगीच बडबडायचं हा. म्हणजे मला तरी वाटायचं की याला थोडी बहुत अक्कल आहे पण हा एकदम मूर्ख आहे. आपली लायकी नाही, आपली पातळी नाही, आणि ती सोडून जर तुम्ही आमच्या सर्वोच्च नेत्यांवर टीका करणार असाल तर राग येणार आणि क्रियेची प्रतिक्रिया होणार. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दरम्यान संदीप देशपांडे यांनी केलेल्या टीकेला अमोल मिटकरी यांनी सुद्धा उत्तर दिलंय. नाही, असं आहे की एखाद्याच्या मृत्यूच्यावर बोलून त्याचं राजकारण करण्याचे संस्कार जसे संदीप देशपांडेला आहेत तसे मला माझ्या वडिलांचे. देशपांडेची काय अवकात आहे, काय लायकी आहे, ते एका महिला पोलीस कार्य ज्या होत्या भगिनी त्यांनी दाखवून दिली. शेवटी हा स्वतःला फ्रॅक्चर करून घेऊन पळून गेला. याच्यासारखी नीच वृत्ती दुर्दैवानं ती अकोला जिल्ह्यातच जन्माला आली. मला असं वाटतं त्याच्यामुळे तिथे पक्षही अशा वात्रट लोकांमुळे डबगैस येतोय आणि अशा मूर्ख आणि पळपुट्या लोकांवर बोलावं इतके काही माझे वाईट दिवस आले नाही. शेवटी त्याला थोबाळ चालवल्याशिवाय त्याला त्याचा मालक भीक टाकणार. त्याचा थोबाळ चालू द्या ना. आम्ही पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, तो किती थोबाळ चालवतो ते बघतोच आणि त्यात किती मस्ती आहे त्यानं दाखवावी त्याची मस्ती किती. आणि एक मोठी बातमी हाती येते. घाटकोपरमधल्या होर्डिंग दुर्घटना प्रकरणात सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरला जामीन मंजूर झाला आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटना